हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल राजू मोरे एज्युकेशन टुडे वी आर गुईंग टू डिस्कस अबाउट थर्ड स्टँडर्ड इंग्लिश टॉपिक अपोजिट्स अपोजिट्स म्हणजे विरुद्ध आर्थी बॉय गर्ल मॅन वुमन यस नो अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना अपोजिट्स असे म्हणतात विरुद्ध आर्थी रीड द वर्ड्स देन कंप्लीट द सेंटेंसेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक शब्द वाचा नंतर वाक्य पूर्ण करा आणि तुमच्या ती पाहून लिहा सीअर टू पिक्चर्स आर गिवन वन इज द पिक्चर ऑफ एलिफंट अँड सेकंड पिक्चर इज ऑफ माउस अँड टू वर्ड्स आर गिवन हिअर अ बिग वर्ड इज नियर द एलिफंट अँड स्मॉल वर्ड इज नियर द माउस बिग म्हणजे मोठा स्मॉल म्हणजे लहान नाऊ सी द सेंटेन्स द एलिफंट इज बिग बट द माउस इज वॉट इज द आन्सर द आन्सर इज स्मॉल देन हाऊ ही कॅन कम्प्लीट द सेंटेंस द एलिफंट इज बिग बट द माउस इज स्मॉल म्हणजेच हत्ती हा मोठा आहे तर उंदीर हा छोटा आहे बिग म्हणजे मोठा स्मॉल म्हणजे छोटा अशा प्रकारे आपण वाक्य पूर्ण करू शकतो कशा प्रकारे द एलिफंट इज बिग बट द माउस इज स्मॉल नाव इन सेकंड पिक्चर टू ट्रीज आर गिवन And two words are given there. One is tall word and one is short. The tall word is near the first tree and short word is near the second tree. Now we see the sentence. The first tree is tall but the other tree is. Then how we fill the sentence? We fill the sentence in this way. The first tree is tall but the other tree is short. Tall manje lamb and short manje. आखोड पहिले झाड हे लांब आहे उंच आहे आणि दुसरे झाड हे शॉर्ट आहे अखोड आहे खुजे आहे टॉल म्हणजे उंच शॉर्ट म्हणजे खुजे वन थिंग वी अंडरस्टँड हिअर इन बोथ द पिक्चर्स द बिग अँड स्मॉल द एलिफंट इज बिग माउस इज स्मॉल बिग अँड स्मॉल दीज आर द अपोजिट वर्ड्स मीन्स स्मॉल इज द अपोजिट वर्ड ऑफ बिग इन सेम वे इन सेकंड पिक्चर tall is the opposite word of short tall short in this way we learn four opposite words in first picture now come to the downside in downside first picture is given there and two chairs are given one chair is pink and second chair is brown now two words are given there soft and hard a soft word is near the pink chair and hard word is near the ब्राऊन चेअर सॉफ्ट म्हणजे मऊ नरम हार्ड म्हणजे कठीण नाउ ट्राय टू कंप्लीट द सेंटेन्स द पिंक चेअर इज सॉफ्ट बट द ब्राऊन चेअर इज हार्ड बघा पिंक चेअर ही कशी आहे नरम आहे पिंक म्हणजे गुलाबी गुलाबी खुर्ची ही कशी आहे नरम आहे मऊ आहे आणि ब्राऊन कलरची जी खुर्ची आहे तपकिरी कलरची ती कशी आहे कठीण आहे हार्ड आहे त्यामुळे Upon sentence compare karnar the pink cherry is soft, but the brown cherry is hard. And try to understand one thing is there. Soft and hard both are the opposite words. Hard is the opposite of soft. Now come to the next picture. The tea and ice cream is given there. And hot is the word which is written near the tea, and cold, this word is written near the ice cream.

One thing again try to understand here hot and cold, these are the opposite words. Hot is the opposite of cold. Gramcha viruddha thunder. Now come to the next picture. The shoes are given in the next picture the red shoes and the blue shoes. You can see two words are given clean and dirty. Clean word is written near the red shoes, and dirty word is written near the

घ आणि दोन्ही शब्द कसे आहेत विरुद्धार्थी अपोजिट वर्ड्स डर्टी इज द अपोजिट ऑफ क्लीन नाव कम टू द नेक्स्ट पिक्चर द टू शर्ट्स आर गिवन वन इज येलो शर्ट अँड अनदर इज ब्ल्यू शर्ट फर्स्ट शर्ट इज ब्ल्यू शर्ट अँड सेकंड शर्ट इज येलो शर्ट अँड टू वर्ड्स आर गिवन दे आर वेट धिस वर्ड इज रिटन नियर द ब्ल्यू शर्ट अँड ड्राय धिस वर्ड इज रिटन नियर द येलो शर्ट Now try to complete the sentence. The blue shirt is wet, but the yellow shirt is dry. Now again try to understand one thing is there. Wet and dry, these are the opposite words. Wet and dry, he virudartishabday. Wet manje ole dry manje suklele. Valele. Now come to the downside. In first picture, the picture of rock and the picture of stone is given.

काळा खडक हा खरबडीत आहे परंतु पांढरा दगड हा मऊ आहे वन थिंग अगेन ट्राय टू नोट हियर स्मूथ अँड रफ बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर स्मूथ इज अपोजिट ऑफ रफ नाऊ कम टू द नेक्स्ट पिक्चर इन नेक्स्ट पिक्चर वन बॉय अँड वन ग्रँड पा बोथ आर गिवन इन दॅट पिक्चर अँड टू वर्ड्स आर गिवन Uh, एंग दिस वर्ड इज रिटर्न नियर द बॉय अँड ओल्ड दिस वर्ड इज रिटर्न नियर द ग्रँडपा एंग म्हणजे तरुण ओल्ड म्हणजे म्हातारा नाव ट्राय टू कम्प्लीट द सेंटेन्स गौरव इज एंग बट ग्रँड फादर इज ओल्ड गौरव हा तरुण आहे तर आजोबा हे म्हातारे आहेत इन दिस वे वी अंडरस्टँड अगेन दॅट एंग अँड ओल्ड दीज आर द अपोजिट वर्ड्स ओल्ड इज अपोजिट ऑफ एंग तरुण आणि म्हातारा हे विरुद्धार्थी शब्द आहेत नाव कम टू द नेक्स्ट पिक्चर टू कॅट्स आर गिव्हन दे आर अँड टू वर्ड्स आर गिव्हन वन वर्ड इज फॅट अँड अनदर वर्ड इज थिन फॅट म्हणजे जाड थिन म्हणजे बारीक नाव ट्राय टू कम्प्लीट द सेंटेन्स द फर्स्ट कॅट इज फॅट बट द अदर कॅट इज थिन पहिली मांजर जाड आहे तर दुसरी मांजर ही बारीक आहे अगेन वी अंडरस्टँड हिअर फॅट अँड थीम बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर नाव कम टू द नेक्स्ट पिक्चर टू पेन्सिल्स आर गिवन दे आर अँड टू वर्ड्स आर गिवन दे आर अँड शॉर्ट अँड ट्राय टू कम्प्लीट द सेंटेन्स द पिंक पेन्सिल इज लाँग बट द ब्लू पेन्सिल इज शॉर्ट गुलाबी पेन्सिल ही लांब आहे तर निळी पेन्सिल ही शॉर्ट आहे आखूड आहे अगेन वन थिंग वी अंडरस्टँड हिअर लाँग अँड शॉर्ट बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर नाव कम टू द नेक्स्ट पिक्चर दे इज टू बॅग्स आर गिवन दे आर वन इज न्यू अँड वन इज ओल्ड नाऊ ट्राय टू कम्प्लीट द सेंटेन्स द रेड बॅग इज न्यू बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड लाल बॅग ही नवीन आहे तर तपकिरी बॅग जुनी आहे अगेन वी अंडरस्टैंड हिअर न्यू अँड ओल्ड बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर नाव कम टू द नेक्स्ट पिक्चर टू फेसेस आर गिवन दे आर टू वर्ड्स आर गिवन दे आर प्रिटी अँड अगली नाव ट्राय टू कम्प्लीट द सेंटेंस द पिंक मास्क इज प्रिटी बट द ग्रीन मास्क इज अगली गुलाबी मास्क हा सुंदर आहे परंतु हिरवा मास्क हा घाण आहे In this way, again we understand that pretty and ugly both words are opposite to each other. Now come to the downside. In first picture, two men are given. The first man and the other man, and two words are given there. Strong and weak. The strong word is near the first man, and the weak word is near the second man. Strong means mazbut, weak manje kamzor. अँड नाऊ ट्राय टू कंप्लीट द सेंटेंस द फर्स्ट मॅन इज स्ट्राँग बट द अदर मॅन इज वीक पहिला माणूस हा मजबूत आहे तर दुसरा माणूस हा कमजोर आहे अगेन वाय अंडरस्टँड हिअर स्ट्राँग अँड वीक बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर स्ट्राँग आणि वीक हे विरुद्धार्थी शब्द आहेत मजबूत आणि कमजोर नाव कम टू द नेक्स्ट पिक्चर द टू पिक्चर्स आर गिवन दे वन इज रॅबिट अँड अनदर इज टॉर्टाईज अँड टू वर्ड्स आर गिवन देअर फास्ट अँड स्लो फास्ट म्हणजे वेगाने स्लो म्हणजे मंद गतीने किंवा फास्ट म्हणजे जलद गतीने आणि स्लो म्हणजे मंद गतीने किंवा हळुवारपणे नाव ट्राय टू कम्प्लीट द सेंटेन्स द रॅबिट इज फास्ट बट द टॉर्टाईज इज स्लो ससा हा जलद आहे तर कासव हे हळुवार आहे किंवा ससा हा जलद गतीचा आहे तर कासव He mandagati chahi. again we understand here slow and fast both words are opposite to each other in this way from this topic we very well understand that how the opposite words are in this way we completed this topic okay friends we meet in the next video with different subject goodbye namaste take care